माझे बॅग देऊन टाका बरं, मला त्रास देऊ नका मला प्लीज. माझी बॅग घेऊन जाऊ दे मला प्लीज, माझी बॅग द्या ना. अहो तुम्ही हात काय धरताय, हात हात सोडा माझा, ओ सोडा ना. हे बघा मी आरडा ओरडा करेन, सोडा माझा हात. कोण ऐकते, कोण आहे का? कोण नाही, माझ्याकडे खरंच काही नाहीये. माझी बॅग द्या ना, मला जाऊ द्या ना प्लीज, सोडा ना. काही नाहीये, खरंच काही नाहीये माझ्याकडे. तू ये मला बॅग घेऊन. नाही, कोणी आहे का? ए सोड, तुला लाज नाही वाटत प्रेग्नेंट व्हायला? त्रास देतो नाही वाटत? ओ दादा हा बघा ना, तुला काय वाटलं? एकटी बाई बघून वाटेल ते करशील? धर आता हात, बघायचं बघायचं बाई काय करू शकते, बघायचं. त्या दोन्ही जीवांचा आपल्या आईवर विश्वास आहे दीपा. आई म्हणून तुला तुझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे बेटा, म्हणूनच भानावर ये. मी तुझी आई आहे तशी तू त्यांची आई आहेस, त्यांना तुझी गरज आहे. हो आई, माझ्या बाळांसाठी मी या जगात कुणाशीही लढू शकते. आता मी रडत बसणार नाही, वाट फुटेल तिथे जाणार नाही. मी माझ्या बाळांना वाढवायचं ध्येय स्वतः समोर ठेवून माझं आयुष्य मार्गी लावेन. आता मी काम शोधेन आणि आमच्या तिघांसाठी एक घर. तुझ्या काळ्या रंगाचा तिरस्कार माझ्या मनातून कधीच जाणार नाही. मी तुला माझ्या टाचे खाली चिरडून टाकेन. तितक्याच प्रेमाने मी तुम्हाला जिंकून घेईन. पाणी घ्या श्वेता, पाणी घ्या. तुझा हे घे. हे काय? साडी. कशाबद्दल? कुणाच्याही उपकारांचं ओझ मीही ठेवत नाही. दिवसभर सेवा केलीस ना माझी, त्याचा मोबदला 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 मोबदला. पण ही साडी तुम्ही ज्या पद्धतीने मला दिली आहे ना, त्या पद्धतीने मी ती स्वीकारू शकत नाही. पण माझ्याकडून काय अपेक्षा आहे आता तुझी? तुम्ही मला मुलगी म्हणून स्वीकारा. हळदी कुंकू लावून
ह्या साडीने माझी ओटी भरापी 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 भरापी. आज तुझी सासू नाही, तुझी आई तुझी ओटी भरते असं समज. तुम्ही माझा द्वेष कधीच नाही केला, माझ्या रंगाचा केला. आणि जेव्हा तुम्हाला तुमची चूक कळली तेव्हा तुम्ही मोठ्या मनाने ती मान्य केली. पण कार्तिकला पण त्याची चूक कळेल, आय एम श्युअर. संपले जरी सारे तरी आस कोणती दीपा सरताना. दीपा थांब ना. नाही सासूबाई, कार्तिक बरोबर लग्न करून मी या घरात आले, त्याच्या बरोबर सुखाने संसार करण्याची स्वप्न पाहिली. पण जर का त्याचाच माझ्यावर विश्वास नसेल, प्रेम नसेल, तर मी इथे राहून तरी काय करू. दीपा अगं, मी सांगते ना तुला, तुझी आई सांगते तुला, तू टेस्ट करायची नाहीये. तर एक मुलगी म्हणून त्याच हक्काने एक प्रश्न विचारू. तुमच्या मुलीच्या चारित्र्यावर कोणी बोट ठेवलं तर चालेल तुम्हाला? पावले दीपा ओढते खुट मळते अनरडते का नसताना असतो हा भास का सांगना तुटताना तुटतो जीव. चालेड तयार आहे, येत आहे ना? ललित कुठे? इथे का नाही आलाय? त्याचा फोन पण लागत नाहीये. नाही, तुमची तब्येत बरी नाही त्यामुळे ऑफिस सांभाळायला घरीच थांबलेत ते, आणि फॅक्टरीत पण जाऊन येईन म्हणाले. ठीक आहे, जाऊ. येत आहे ना? सदानंद, जस्ट गो. ललित, इतकी वर्ष मी गैरसमजुतीत आयुष्य जगले रे. इतकी वर्ष मला असं वाटत होत की आपलं घर मी बांधून ठेव. माय डिसिप्लिन, माय रूल्स, माय रेग्युलेशन. आय वॉज रॉंग. गैरसमज होता तो माझा. खऱ्या अर्थाने आपलं घर बांधलं ते दीपाने. दीपाने तिच्या प्रेमाने आपुलकीने आपलं घर बांधलं. आणि आता जर तीच आपलं घर सोडून गेली तर आपलं घर कोलमडून पडेल. आधीच आपला कार्तिक, आता ललित. दीपाला आपण घरी आणायला. ललित, जस्ट जस्ट हेल्प मी आउट. आपण दीपाला शोधून आपल्या घरी परत आणायला हवं. दीपा बेटा, घरी परत ये ना. जस्ट कम बॅक होम. दीपा, दीपा अगं उठ. किती वेळ झाला झोपलीस? चल उठ लवकर. काय अशी काय बघतीयस? मीच आहे. चल घरी जायचंय ना. दीपा माझी बायको आहेस तू. घर सोडून गेलीयस अशी रस्त्यात कुठेतरी झोपलीयस, मला आवडेल का ते? तू अजून नीट जागी झाली नाहीस का? मीच आहे, चल उठ लवकर. कार्तिक, तू काल कुठे होतास? कुठे होतो म्हणजे?
तुझ्याच बरोबर होतो मी. नाही, तू नव्हतास इथे. तुला माहित, तो घाणेरडा माणूस माझ्या पाठीमागे लागला होता. त्याने हल्ला केला माझ्यावर. माझी बॅग चोरीला नेत होता तो. तू मला वचन दिलं होतस ना कार्तिक, तू आयुष्यभर मला साथ देशील. मग कुठे होतास तू? का नाही आलास तू? सांग कुठे होतास. दीपा, अगं मी तिथेच होतो. काय? हो मॅडम, काय बडबडताय? हे गार्डन आहे, इथे झोपायला अलाउड नाही. चला निघा. सॉरी. मॅडम औषध आणले. नको आहे मला, घेऊन जा. माफ करा मॅडम, पण कार्तिक दादाने न सुटत द्यायला सांगितलं. तू डॉक्टर कार्तिकचं ऐकत असेल, मी नाही. जस्ट गेट आउट. आय से मामा, हॉस्पिटल सोडून इथे काय करतोय? कारण मी डिस्चार्ज दिलेला नसताना तू हॉस्पिटल सोडून इथे निघून आलीस. डॉक्टर कार्तिक, आय एम फाईन. औषध नकोय मला. आय डोंट नीड युअर मेडिकल केअर. तुझ्या तब्येतीचं तूच ठरवणारस का आता सगळं? दीपा आणि तुझ्या आयुष्याबद्दल तू ठरवलंस ना. मामा, त्याचा इथे काहीही संबंध नाहीये. संबंध आहे. जर तुला असं वाटत असेल ना कार्तिक की मामा बरी व्हावी, तर इट इज व्हेरी सिम्पल. जस्ट गो अँड गेट दीपा होम. दीपा घरी आली, माझ्या समोर आली की मी ताबडतोब बरी. आणि ते जर तुला करायचं नसेल तर राहू दे. मरायचं असेल तर मरेन मी, पण तुझ्या हातून औषध घेणार नाही. मामा, दिस इज टू मच. हे बघ, तुझ्या तब्येतीच्या बाबतीत मी कोणताही चान्स घेऊ शकत नाही. माझ्या तब्येतीच्या बाबतीत चान्स घ्यायचा नाही आहे. पण मी सांगितलं तुला, खूप सोपं आहे. फक्त दीपाला घरी घेऊन मी लगेच बरी होईल. मामा प्लीज, तिची तब्येत पण महत्वाची आहे कार्तिक. अरे गरोदर आहे ती, आणखी वर आहे. मामा प्लीज, तू तुझं औषध प्लीज. नाहीतर काय, मी औषध घ्यावं म्हणून पुन्हा एकदा खोटं प्रॉमिस देणार तुम्हाला? आधी दिलंस तसं. मामा, ते तू इंजेक्शन घ्यावंस म्हणून केलं होतं, पण आज मी तुला असलं कुठलंही खोटं प्रॉमिस करणार नाही. खूप बदललायस तू. अरे अगदी काल परवा पर्यंत तू दीपावर नितांत प्रेम करत होतीस. इतकं की युअर मामा वॉज जेलस. तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडायचास तू. आणि आता माय गॉड्स ग्रेस, परिस्थिती बदलली. मी तिच्या बाजूने उभी राहते, तर तू तिच्या विरोधात माझ्याशी भांडतोस. दिवस बदलतात मामा. तू ज्याबद्दल बोलतेस तो माझा भूतकाळ होतो. तुझ्या भविष्यकाळात काय लिहिलंय रे? त्याचं उत्तर मी आता कसं देऊ? कार्तिक, कार्तिक प्लीज माझं ऐक. हे बघ, असं कोरडा वागू नकोस. दिस इज नॉट यू. मला माहितीये तू डिनायल मध्ये आहेस. तुझं अजूनही दीपावर खूप प्रेम आहे. आय नो इट. तू भरला संसार मोडू नकोस मामा. साई, अरे मी जे बोलते त्यात काहीतरी अर्थ असेल. बेबी ट्रस्ट युअर मामा. दीपा इज द वन टू यू. मामा प्लीज स्टॉप दिस. तू हे घे, तू तुझं औषध घे. बाकीचे विषय राहू देत ना प्लीज. जे महत्वाचं आहे ते बोलायचंच नाही. दीपाचा विषय तुमच्यासाठी महत्वाचा असेल, माझ्यासाठी नाहीये. कार्तिक प्लीज. बघ मामा, दीपा माझा भूतकाळ होती आणि माझ्या भविष्य काळात मला ती कुठेही दिसत नाही. प्लीज कार्तिक, असं बोलू नकोस. दीपाचा विषय या घरात या पुढे थांबायला हवा मामा. ती माझ्यासाठी मेली आहे. आय जस्ट डोंट अंडरस्टँड कार्तिक, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? अरे
असं वागतोयस तर दीपानेशी काय चूक केलीस म्हणून तू असं वागतोय? तिने माझा विश्वासघात केलाय मामा, आणि यावर तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका। कार्तिक, जस्ट लिसन टू मी। काय झालं? अरे बघ ना, मला ना मम्मांसाठी ब्रोकोली सूप बनवायचं होतं, पण फ्रीज मध्ये ब्रोकोलीच नाही आणि हा सदानंद पण कुठेच सापडत नाही। आदी, काही चुकतंय का माझं? नाही, तसं काही नाही, पण काय श्वेता, मम्माचा मूड सध्या चांगला नाहीये, सो ती हे कितपत अप्रिशिएट करेल मला माहित नाही। आधी मी तुला सांगितलंय ना, त्याच्याकडून जे जे पॉसिबल होईल ना ते सगळं करणार आहे मी मम्मांसाठी। And I'm really sorry. का? काल तुला वाटेल तसं बोलली ती। आधी तू वेडा आहेस का? त्या माझ्या सुद्धा आई आहेत, आणि आईचं बोलणं कोणी मनावर घेतं का? मग तू का माफी मागतोयस माझी? कारण तू तिच्यासाठी एवढं करतेस मनापासून आणि ती आधी मला दिसतंय ना त्या किती कठीण परिस्थितीतून जात आहेत, पण मी ठरवलं त्यांनी माझं कितीही रागराग केला ना तरी चालेल, मला त्यांनी घराबाहेर काढलं ना तरीही चालेल, पण मी त्यांची सेवा करत राहणार, कारण ती जशी तुझी आई आहे ना तशी माझी सुद्धा आईच आहे। सो प्राऊड ऑफ यू श्वेता। श्वेता, आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। हाँ हिरण भाई, मैं आपको ही फोन कर रहा था। हाँ तुला जसं माझा अभिमान वाटतो ना आधी तसा मम्मांना वाटायला हवा होता, पण नाही, त्यांना दीपाचाच कुळका आहे। मी सुद्धा माझ्या अपमानाचा बदला कसा घेते ना बघच। हे बघा, गेले 6 महिने झाले त्यांनी आमच्या हॉस्टेलचं भाडं भरलं नाही, त्यामुळे आम्ही त्यांना इथून काढले। सर। हा यस, सावकाश सावकाश। नमस्कार। नमस्कार। इथे रूम भाड्याने मिळेल ना? हो मिळेल ना। मला मला रूम हवी आहे भाड्याने। तुम्ही जिथे काम करता त्या कंपनीचं लेटर आहे का तुमच्याकडे? कंपनीचं? हो। पण
मी सध्या कुठेच नोकरी करत नाहीये. निदान तुमच्याकडे तुमचा आयडी प्रूफ तरी आहे का? हे सर्व नसेल तर आम्ही तुम्हाला रूम नाही देऊ शकत. सर पण प्लीज बघा ना काही होत असेल तर. हे बघा मॅडम, इथले काही नियम आहेत आणि त्या नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही काहीच करू शकत. सॉरी. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.